सांगली येथील शिवाजी मंडई समोर शिवसेनेच्या वतीनं भाजपाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले आहे. सांगली आणि मिरजेत शिवसैनिकांनी महाराष्ट्रद्रोही भाजप अशा घोषणाबाजी करत भाजपाचा निषेध नोंदवला. महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ आंदोलन केलं आहे. कोरोनाच्या स्थितीत लढणाऱ्या सरकारविरोधातील भाजपाचे आंदोलन म्हणजे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी या सर्वांचा अपमान असल्याचा आरोप करत आम्ही ठाकरे सरकारसोबत अशी फलक झळकवत सरकारची पाठराखण केली आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर, महेंद्र चांडाळ यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत हे आंदोलन करण्यात आले. उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, शहर प्रमुख मयूर घोडके, उपशहर प्रमुख राम काळे, उपशहर प्रमुख संदीप ताटे, उपशहर प्रमुख सनत पाटील, विभाग प्रमुख मंगेश जगताप, विभाग प्रमुख मनोज जाधव, युवा सेनेचे रोहन वाल्मिकी, शाखा प्रमुख अभिजित सावंत उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसापासून अंगठ जगामध्ये या कोरोनानं थैमान घातलंय, त्यासाठी लढण्यासाठी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांनी हे प्रयत्न करत असताना अनेक संघटना आणि अनेक राजकारणी लोकांना सांगितलं की ह्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणू नका. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये कुचकामी राजकारण करणारे, नेतृत्व करणारी लोक या परिस्थितीला सुद्धा सामोरं जात असताना राजकारण करत आहे. आणि अशा विकृत राजकारणाच्या बुद्धीला आम्ही जवळ जशाच तसं उत्तर देऊन त्यांनी एक आंदोलन केलं, आम्ही हजारो आंदोलन या ठिकाणी उभा करू आणि त्यांना धडा शिकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचा.